नमस्कार. आज 2 जून 2018 मेष राशी. मेष राशीची व्यक्तींनी आज रामरक्षेचा पाठ करावा. आजचा शुभ रंग लाल आहे. आज चंद्राचं भ्रमण धनु राशीमध्ये असेल, त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना आज याचा उत्तम लाभ होताना दिसतोय. एकंदरीतच आज भाग्यकारक घटनांचा दिवस आहे असं आपण म्हणूया. महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील, व्यावसायिक हितसंबंध दृढ करता येतील आणि आर्थिक नियोजन उत्तम असेल. आज परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य आणि संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल. वृषभ राशीच्या व्यक्तींनी भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घ्यावं. आजचा शुभ रंग पिवळा आहे. आजचा दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण घटनांचा, नवीन योजनांचा दिवस आहे. परंतु आज धनुराशीमध्ये असलेला चंद्र हा तुम्हाला प्रकृतीची काळजी घेण्याचे संकेत देणार आहे. त्यामुळे उष्णता वाताचे विकार ज्या मंडळींनी दगदग न करता कुठल्याही प्रकारे शताच्या शरीरावरती त्रास होईल असं काम न करता शांत चित्तानं दिवसाचं नियोजन करणं गरजेचं आहे. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. आज महत्त्वाच्या निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा उत्तम पद्धतीनं करता येईल. अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून देणारा तुमचं ग्रहमान तुम्हाला नवीन संधी उपलब्ध करून देणारा ठरू शकतो. मिथुन राशीच्या व्यक्तींनी दुर्गा कवचाचा पाठ करावा. आजचा शुभ रंग सोनेरी आहे. आजचा दिवस मिथुन राशीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण घटनांचा, नवीन योजनांचा दिवस आहे. महत्त्वाच्या नियोजनांच्या पाठपुराव्याचा आजचा दिवस आहे. अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून देणारा आणि नवीन योजनांचा पाठपुरावा करायला लावणारा आजचं ग्रहमान आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण हे विशेष लाभाचं असेल. धनुराशीतील चंद्र हा तुम्हाला व्यवसायामध्ये उत्तम निर्णय घ्यायला उद्युक्त करणारा, प्रेरित करणारा असणार आहे. आणि ते निर्णय तुमचे योग्य ठरतील, त्या निर्णयांची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं तुम्हाला करता येईल यासाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल आहे. आज महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल. नवीन योजना तुम्हाला राबवता येतील. नवीन योजनांच्या पाठपुराव्यानं तुम्हाला अनेकांचं सहकार्य प्राप्त होईल. आज एक विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथुन राशीच्या व्यक्तींना व्यावसायिक सहकार्य प्राप्त होणार आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित असलेलं सहकार्य किंवा तुम्हाला तुमची व्यवसाय वाढीसाठी तुमच्या व्यवसाय मित्रांकडून, हितसंबंधांकडनं जे सहकार्य अपेक्षित असतं ते तुम्हाला आज उत्तम पद्धतीनं प्राप्त होईल. कर्कराशीच्या व्यक्तींनी शनी मारुतीचं दर्शन घ्यावं. आजचा शुभ रंग लाल आहे. आजचा दिवस कर्कराशीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण घटनांचा, नवीन योजनांचा दिवस आहे. अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून देताना आणि त्या लाभांचा पाठपुरावा करत असताना तुम्हाला उत्तम स्थिती प्राप्त करून देणारा आजचं ग्रहमान. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. आर्थिक आवक तुम्हाला उत्तम असणार आहे, परंतु ती आर्थिक गुंतवणूक करत असताना, पैशाची गुंतवणूक पुन्हा करत असताना आज सावधानतेनं करणं गरजेचं आहे. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना चर्चा करावी, सल्लामसलत करावी, सर्वांशी वरिष्ठांचं मार्गदर्शन प्राप्त करून घ्यावं. कला, सामाजिक क्षेत्र, साहित्य क्षेत्र, त्यानंतर बांधकाम व्यावसायिक आणि शेतीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणारे मंडळी यांनी आज मोठे निर्णय घेत असताना सावधानतेनं घ्यावेत, वादविवाद टाळावेत. सिंहराशीच्या व्यक्तींनी आज गणपती मंदिरामध्ये जाऊन दानधर्म करावा. आजचा शुभ रंग गुलाबी आहे. आजचा दिवस सिंहराशीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण दिवस आहे, कारण आज धनुराशीतील चंद्र हा धाडस, योग्य नियोजन, अनुसंधान आणि एखाद्या गोष्टीची अंमलबजावणी या चारही प्रमुख गोष्टींसाठी आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवतं की जो स्वभाव सिंह राशीच्या लोकांचा आहे. त्यामुळे आजचा दिवस हा सिंहराशीच्या व्यक्तींसाठी त्यांच्या मनामधील कामना पूर्ण करण्याच्या दृष्टीनं, इच्छा महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं तुम्हाला उत्तम स्थिती प्राप्त करून देणारा आहे. त्यामुळे आज महत्त्वाच्या निर्णयांच्या पाठपुराव्याचा दिवस आहे असं आपण म्हणूयात. अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणारा, नवीन योजनांचा पाठपुरावा करायला लावणारा आणि महत्त्वाच्या निर्णयांच्या माध्यमातून सर्वांच्या सान्निध्यामध्ये येण्याचा आजचं ग्रहमान आहे. अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देत असताना महत्त्वाच्या निर्णयांच्या बाबतीमध्ये तुम्हाला नवीन योजना राबवता येणं आणि अनेक योजनांचा एकावेळी तुम्ही नियोजन करणं, ही तुमची, ज्याला आपण मल्टीटास्किंग म्हणतो, ही करणं यासाठी जी आवश्यक असलेली ग्रहदशा आहे ती आज तुम्हाला प्राप्त झाली. सप्तम तुळराशीमधला गुरु, धनुराशीमधलाच शनी हे तुम्हाला उत्तम निर्णय क्षमता आणि प्रखर प्रशासकीय व्यक्तिमत्व तुमचं आज उजळून येण्याच्या दृष्टीनं ग्रहमान उत्तम आहे. कन्या राशी
कन्या राशीच्या व्यक्तींनी आज शनि मंदिरामध्ये जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. आजचा शुभ रंग हिरवा आहे. आज धनुराशीमधील चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला उत्तम कौटुंबिक स्थिरता आणि सौख्य देणारं असेल. कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला उत्तम पद्धतीनं मार्गी लावता येतील. अनेक अर्थानं तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्राप्त होताना दिसतं. त्यामध्ये आप्तेष्ठ भावंडांच्या गाठीभेटी होऊ शकतात. तुमच्या कुटुंबाशी निगडीत नवीन योजना तुम्हाला राबवता येऊ शकतात. कुटुंबाशी निगडीत काही खरेदी तुम्हाला करता येऊ शकते. कुटुंबाशी निगडीत तुमचे एखाद्या सहलीचे किंवा छोट्या प्रवासाचे योग संभवतात. अशा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ होताना दिसतो. व्यावसायिकांना देखील आर्थिक आवक उत्तम असणार आहे. व्यवसायामध्ये तुमचं स्थान स्थिर ठेवणं, भक्कम करणं आणि प्रगती करण्याच्या दृष्टीनं आज तुम्हाला उत्तम संधी उपलब्ध होतील. नवीन योग तुमच्या राशीच्या व्यक्तींना आज प्राप्त होऊ शकतात. विशेषतः भागीदारी व्यवसाय ज्या मंडळींचा आहे आणि प्रायव्हेट लिमिटेड ग्रुप ज्या मंडळींचा आहेत अशांसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवतं. तुळरास. तुळराशीच्या व्यक्तींनी शनी मारुती मंदिरामध्ये जाऊन अन्नदान करावं. आजचा शुभ रंग फिकट हिरवा आहे. तुळराशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष महत्त्वपूर्ण ग्रहमान आहे. अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून देणारं, नवीन योजना राबवायला लावणारं, महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करणारं असं आजचं चंद्राचं धनुराशीमधलं भ्रमण असणार आहे. गुरुचं बळ तुमच्या राशीला प्राप्त झालं आहे. शनी साथ देणारा आहे आणि चंद्रबळ या तीनही ग्रहांच्या स्थितीमुळं आजचा दिवस तुमचा हा महत्त्वाकांक्षी योजनांच्या पाठपुराव्याचा जाऊ शकतो. भावंड आप्तेष्ठांमध्ये आज तुमचा वेळ आनंदी जाईल. नवीन योजना तुम्हाला राबवता येतील. प्रवासाचे योग संभवतात. परंतु आज एक महत्त्वाची गोष्ट काळजी घ्यावी, ती म्हणजे वादविवाद टाळणं. वृश्चिकरास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज मारुती मंदिरामध्ये जाऊन दिवा लावावा. आजचा शुभ रंग हिरवा आहे. आज चंद्राचं भ्रमण धनुराशीमध्ये असेल, त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान विशेष महत्त्वपूर्ण असेल. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. तुमच्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे साडेसातीच्या कालखंडामधलं विशेष महत्त्वपूर्ण असेल. प्रत्येक वेळी ही गोष्ट माझ्याकडून सांगण्यात येते की साडेसातीच्या कालखंडामध्ये काही गोष्टींचा त्रास कमी होत असतो किंवा काही गोष्टींचे लाभ होत असतात. या लाभांमध्ये आजचा दिवसाचं जर आपण विश्लेषण केलं तर यामध्ये आर्थिक स्थिती तुमची भक्कम होणं, गुंतवणूक चांगली होणं आणि महत्त्वाचे आर्थिक निर्णय योग्य पद्धतीनं घेता येणं, आर्थिक नियोजन उत्तम राहणं, जुनी येणी वसूल होणं किंवा या साडेसातीच्या कालखंडामध्ये जे नुकसान झालेलं आहे ते भरून निघणं, ते नुकसान त्या एका व्यक्तीकडनं, समजा एखाद्या व्यक्तीकडनं तुम्हाला नुकसान झालं आहे, त्या व्यक्तीकडनं ते नुकसान भरून न निघता त्या व्यक्तीकडून 100 रुपयाचं तुम्हाला नुकसान झालेलं जर असेल तर ते त्याच व्यक्तीकडनं भरून न येता इतर 4 ठिकाणावरून तुम्हाला जी तुमची रक्कम भरून निघालेली असेल अशा पद्धतीचं नियोजन होत असतं. ती एक व्यक्ती यासाठी जर जबाबदार असेल तर तुम्हाला ग्रहदशेच्या माध्यमातून तुम्हाला इतर ठिकाणावरून तुमची ती तूट भरून निघण्यासाठी मदत होत असते. ही अप्रत्यक्षपणे भरून निघणारी तूट ही आपल्या त्यावेळी लक्षात येत नाही. परंतु आपण जे बघतो प्रथमदर्शनी आपण जे बघतो की या एका व्व्यक्तीमुळं माझं नुकसान झालेलं आहे, पण 4 लोकांकडनं तुम्हाला जर मिळाले, साथ जर मिळालेली असेल तर तुमचं नैतिक दृष्टीनं तुमची ती तूट भरून निघालेली आहे. पण अकाउंट्स यांच्या दृष्टीनं ती तूट भरून निघालेली नसते. म्हणून नैतिक दृष्टीनं जर विचार केला, आध्यात्मिक दृष्टीनं जर विचार केला तर तुमची ही तूट ही कुठल्या ना कुठल्या मार्गानं भरून निघालेली असते. ही तूट भरून निघण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल आहे आणि महत्त्वपूर्ण आहे. धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींनी मारुती मंदिरामध्ये जाऊन दिवा लावावा. आजचा शुभ रंग पांढरा आहे. धनुराशीमध्ये आज चंद्राचं भ्रमण असेल. सौम्यता, ग्रहांची सौम्यता तुम्हाला प्राप्त होईल. ह्या सौम्यतेमुळे तीक्ष्णता, नात्यांमधली तीक्ष्णता, कटुता कमी होण्यासाठी मदत होणार आहे. साडेसातीच्या कालखंडामध्ये धनुराशीच्या व्यक्तींसाठी होणारा हा महत्त्वाचा मिळणारी ही महत्त्वाची साथ ही खूप आवश्यक आहे. त्यामुळे आजचा दिवस यासाठी विशेष महत्त्वपूर्ण असेल. अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणारा आणि नवीन गोष्टींचा लाभ मिळवून देणारा आजचं ग्रहमान आहे. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय योग्य पद्धतीनं तुम्हाला राबवता येतील. मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींनी मारुती मंदिरामध्ये जाऊन मारुती स्तोत्राचा पाठ करावा. आजचा शुभ रंग मोरपंखी आहे. चंद्राचं धनुराशीतील भ्रमण हे तुम्हाला व्यावसायिक सावधानता बाळगण्याचे संकेत देणार आहे. त्यामुळे आज मोठं व्यावसायिक धाडस न करता दिवस करमट करावा.
आजचा दिवस हा मोठ्या आर्थिक गुंतवणुकीचा नाही, मोठ्या धाडसी निर्णयाचा नाही, त्यामुळे कुठल्याही स्वरूपाचा वादविवाद होणार नाही याकडे लक्ष देणं आज गरजेचं आहे. मतभेद, मनभेद व्यवसायामध्ये, कुटुंबामध्ये कुठल्याही स्वरूपाचे कोणाशी करू नये. असं झाल्यास याचे दीर्घकाळपर्यंत तुम्हाला काही वाईट परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींनी आज महत्त्वपूर्ण गोष्टींचा पाठपुरावा करत असताना वादविवाद टाळणं गरजेचं आहे. व्यवसायामध्ये विशेषतः नोकरदार मंडळींना मात्र आज वरिष्ठांशी सलोखा ठेवणं गरजेचं असणार आहे. कुंभरास, कुंभराशीच्या व्यक्तींनी शनी मंदिरामध्ये जाऊन दानधर्म करावा. आजचा शुभ रंग निळा आहे. सर्व लाभांनी युक्त असं धनुराशीतील चंद्राचं भ्रमण आहे, त्यामुळे आज महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. अनेक अर्थानं लाभ मिळवून देणारं आजचं तुमचं ग्रहमान तुम्हाला उत्तम स्थिती प्राप्त करून देऊ शकतं, त्यामुळे आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून देत असताना महत्त्वाच्या निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा देखील करता येईल. मीनरास, मीनराशीच्या व्यक्तींनी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन पांढरी फुलं अर्पण करावी. आजचा शुभ रंग आकाशी आहे. आज चंद्राचं भ्रमण धनुराशीमध्ये आहे, त्यामुळे त्याचा लाभ तुम्हाला आर्थिक दृष्टीनं आणि तुमच्या व्यवसायामध्ये तुमची प्रतिष्ठा प्राप्त करण्याच्या दृष्टीनं होऊ शकतो. नोकरदार मंडळींना वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल, त्यांच्या सहकाऱ्यांकडून देखील त्यांना आज सहकार्य प्राप्त होईल. कारखानदार मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे प्रतिष्ठेचं आणि प्रगतीचं आहे. महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील. सरकारी अधिकाऱ्यांसाठी विशेषतः आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल असेल.